पोलीस आयुक्तालयातील अशोक चौक पोलीस चौकी पोलीस उपनिरीक्षक केरू जाधव व पोलीस नाईक चव्हाण या दोघांना 8,000 लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी पोलीस चौकीतच अटक केली. या प्रकरणातील तक्रारदाराविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये कारवाई न करण्यासाठी लाच घेण्यात आल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सांगण्यात आले. याबाबत जेल रोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ज्या पोलीस चौकीमध्ये गुन्हेगारांना आणून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येत होती त्याच चौकीमध्ये त्याच अधिकाऱ्याला गुन्हेगार म्हणून बसण्याची वेळ आली आहे. जनता न्यूजसाठी सोलापूरहून इरफान पटेल. केरू रामचंद्र जाधव सी एस आय अशोक चौकी यांचे रायटर संतोष रामचंद्र चव्हाण यांच्या मार्फतीने चौकीमध्ये स्वीकारले असता आम्ही दोघांना रंगण्यात पकडले आहे. त्यांच्याविरुद्ध जेरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. माझं जनतेला आव्हान आहे की कुणीही शासकीय अधिकारी पदाधिकारी जर आपल्याकडे आपलं कायदेशीर काम करून घेण्यासाठी जर लाचेची मागणी करत असेल तर आपण तात्काळ अँटी करप्शन ब्युरो कार्यालयाशी संपर्क साधावा. टोल फ्री क्रमांक आहे